मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा असं महाराष्ट्राचं गुणगान करत महाराष्ट्र दिन साजरा केला जातोय. महाराष्ट्र स्थापनेच्या 63व्या वर्धापन दिनानिमित्त अमरावतीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर ध्वजारोहण सोहळा प्रभारी विभागीय आयुक्त षण्मुगराजन एस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विविध पथकांनी संचलन केलं. पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासह राज्यसेवा परीक्षेत निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. वीरमाता वीरपत्नी स्वातंत्र्य सैनिक यांच्यासह नागरिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 1 मे 1960 साली मराठी भाषिकांचा म्हणून महाराष्ट्राची स्थापना झाली. पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे ध्वजारोहण करण्यात आलं. प्रभारी विभागीय आयुक्त षण्मुगराजन एस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक नाईक नवरे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्यासह वीरपत्नी वीरमाता स्वातंत्र्य सैनिक उपस्थित होते. दिनाचे प्रमुख अतिथी माननीय षण्मुगराजन प्रभारी विभागीय आयुक्त अमरावती विभाग अमरावती यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण होते आहे. शहर पोलीस, ग्रामीण पोलीस, SRPF जवान, होमगार्ड जवान, वाहतूक पोलीस यांच्या पथकांनी पथसंचलन केलं. श्वान पथकाचाही यामध्ये समावेश होता. श्वान पथक, अग्निशमन वाहन, दामिनी पथकाने पथसंचलन केलं. बॉन्ड परेड पर एक परेड कमांडर, एक सेकंडरी परेड कमांडर, 8 प्लाटून कमांडर, 250 जवान हजर आहे. सन्माननीय प्रमुख अतिथी परेड निरीक्षणाकरता जात आहेत. त्यांच्यासोबत आहेत परेड कमांडर श्री संतोष बांबडेकर, राखीव पोलीस निरीक्षक अमरावती शहर. एक मे 1960 प्रमुख अतिथी परेड निरीक्षण करत आहेत. नेतृत्व श्रीमती मीनाक्षी मुंजे,
रक्षक दल पुरुष पथक नेतृत्व वरिष्ठ पलटन नायक मधुसूदन राव, शहर वाहतूक शाखा अमरावती नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक आकाश माठोरे, कर्मचाऱ्यांचा समावेश असलेलं हे परेड संचालन। कामगिरी करणाऱ्या अनेक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह राज्यसेवा परीक्षेत निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जम्मू काश्मीरपर्यंत सायकलने प्रवास करणाऱ्या मुलीचाही या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. पुष्पगुच्छ आणि पदक घेऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. यानंतर पोलीस कॉन्स्टेबल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप बोराडे मोटर परिवहन विभागात कर्तव्य करत असताना कोणत्याही प्रकारचा अपघात न करता 20 वर्षाचा उत्तम अभिलेख ठेवल्याबद्दल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप बोराडे यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे.
उपनिरीक्षक पोलीस आयुक्त अमरावती शहर 15 वर्षाच्या सेवेत उत्तम अभिलेख राखल्याबद्दल माननीय पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह त्यांना प्रदान करण्यात आलं आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमरावती शहर मागे यंत्र यानंतर आमंत्रित करतो श्री विजय केवतकर पोलीस हवालदार मोटर परिवहन विभागात कर्तव्य करताना आणि 20 वर्षाचा अभिलेख उत्तम ठेवल्याबद्दल यांचा. यानंतर श्री विजय केवतकर पोलीस हवालदार 20 वर्षाचा उत्तम अभिलेख ठेवल्याबद्दल पुरस्कृत केल्या जाते. श्री विजय केवतकर पोलीस हवालदार यानंतर श्री श्रीकृष्ण केवतकर पोलीस हवालदार माननीय पोलीस महासंचालकांचं सन्मान चिन्ह ज्यांना प्रदान करण्यात आलं आहे ते श्री श्रीकृष्ण वसंतराव केवतकर पोलीस हवालदार यांचाही सन्मान या ठिकाणी. पोलीस हवालदार यांना देखील माननीय पोलीस महासंचालकांचं सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आलं आहे त्यांचाही या ठिकाणी सत्कार होतो आहे. यानंतर श्री देवानंद भोजी यांचा सत्कार स्वीकारते त्यांची मुलगी. जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन तर्फे आयोजित सायकलिंग स्पर्धेमध्ये भाग घेऊन 8 दिवसात 3651 किलोमीटरचं अंतर यशस्वीपणे पूर्ण केलं आपल्या चाळ्यांच्या आवाजात. यानंतर श्री विजय दुर्वे श्री देवानंद भोजी यांची मुलगी पुरस्कार स्वीकारत आहेत. जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचा प्रवास 8 दिवसात 3651 किलोमीटर अंतर सायकलिंग ने त्यांनी पार केलं. यानंतर श्री विजय दुर्वे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांनी 8 दिवसात 3651 किलोमीटर अंतर यशस्वीपणे पूर्ण केलं पुष्पगुच्छ आणि पदक घेऊन सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे. आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे. यानंतर श्री अनिल निंगोट श्री अनिल भीमराव निंगोट पोलीस हवालदार अमरावती ग्रामीण पोलीस विभाग महाराष्ट्र पोलीस विभागात 15 वर्ष उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचं सन्मान चिन्ह त्यांना प्राप्त झालं आहे. श्री अनिल निंगोट पोलीस हवालदार यांचं सहर्ष स्वागत. यानंतर आमंत्रित करतो श्री अनिल वासनिक माननीय अनिल वासनिक यांचे हार्दिक अभिनंदन. यानंतर आमंत्रित करतो पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे माननीय तपन देवराम कोल्हे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण महाराष्ट्र पोलीस विभागात 15 वर्ष उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दलचा पुरस्कार महाराष्ट्र राज्य मुंबईच्या वतीनं त्यांना सन्मान चिन्ह प्राप्त झालंय. यानंतर आमंत्रित करतो श्री प्यारेलाल हिरालाल जांभूळकर पोलीस शिपाई अमरावती ग्रामीण पोलीस विभाग मुंबई यांच्या हस्ते त्यांना सन्मान चिन्ह बहाल करण्यात आलंय. श्री प्यारेलाल हिरालाल जांभूळकर पोलीस शिपाई. यानंतर आमंत्रित करतो श्री बाबूराव चराटे
महिला आर्थिक विकास महामंडळ अमरावतीच्या वतीने काही सन्मान चिन्ह आपण या ठिकाणी प्रदान करणार आहोत। व गाव पातळीवर पुढाकार घेणारे जिल्हास्तरीय सुधारक सन्मान म्हणून त्यांना पुरस्कृत करण्यात येत आहे। श्री बाबूराव तराटे शाहपूर। महिला आर्थिक विकास महामंडळाचा पुरस्कार श्री भूषण निळकंठ मेश्राम जवळा शाहपूर जिल्हास्तरीय सुधारणा आर्थिक विकास महामंडळ अमरावती। यानंतर महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिनिधी स्वरूपात काही नियुक्ती पत्र आपण या ठिकाणी देणार आहोत, त्यांनाही मी या ठिकाणी आमंत्रित करतो। सर्वप्रथम आमंत्रित करतो डॉक्टर बाळकृष्ण रामभाऊ बागवाले, बधीकरण तज्ज्ञ विशेषज्ञ संवर्ग महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट म्हणून त्यांची निवड झाली आहे, त्यांना नियुक्ती पत्र या ठिकाणी प्रदान केले जाते। ललित शिवाजी गिरटकर, चालक तथा वाहक यांचे नियुक्ती पत्र या ठिकाणी प्रदान केले जात आहे। यानंतर श्री अमोल नारनवरे, श्रीमती ऋषाली भडके तयार असतील, श्रीमती राधिका भोरे, अर्चन मंत्री अपूर्वा लकडे, गोविंद महामंडळ अमरावती नियुक्ती पत्र। श्रीमती ऋषाली भडके राज्यकर निरीक्षक म्हणून यांची नियुक्ती झाली आहे। राज्यकर सहायक प्रशासन अमरावती विभाग श्रीमती ऋषाली भडके यांना नियुक्ती पत्र प्रदान केले जाते। राज्यकर निरीक्षक म्हणून आणखी ज्यांची नियुक्ती झाली आहे श्रीमती राधिका मोहनराव भोरे, राज्यकर सहायुक्त प्रशासन अमरावती विभाग अमरावतीच्या वतीनं नियुक्ती पत्र त्यांना प्रदान केलं जातं। राज्यकर निरीक्षक म्हणून ज्यांची नियुक्ती झाली ते श्री हर्षल गोविंदराव मुंद्रे, हे सुद्धा आपलं नियुक्ती पत्र स्वीकारतील। त्यानंतर उपसंचालक भूमी अभिलेख या विभागात निवड झालेले कर्मचारी अधिकारी कुमारी अपूर्वा रमेशराव लकडे, भूकर मापक लिपिक म्हणून त्यांना नियुक्ती पत्र प्रदान केले जाते। यानंतर श्री गोविंद संजय निचर, भूकर्मापक लिपिक म्हणून त्यांना नियुक्ती पत्र या ठिकाणी प्रदान केले जाते। यानंतर डॉक्टर गजानन गंगाधर चार्लेवाड, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी विभागाच्या वतीनं वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉक्टर गजानन गंगाधर चार्ले